राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक बोलतायत, थेट जाऊया। 41 एकर 32 गुंठे म्हणजे आधीच आम्ही तुम्हाला हे वक्फ बोर्डाचे ते जमिनीच्या एरिया सांगतोय। वक्फ बोर्डाच्या एकंदरीत 213 एकर जमीन आहे, त्याच्यात मस्जिद इनाम 60 एकर, रुई नलकोल 103 एकर, देवीन निमगाव मस्जिद इनाम 50 एकर, म्हणजे मस्जिद इनाम आणि दर्गा इनाम 213 एकर जमीन एकंदरीत आहे। त्याचबरोबर मंदिरांच्या जागेचा पण खालसा करण्याचं काम आष्टीमध्ये झालेलं आहे। ते मुर्शदपूर विठोबा देवस्थान 41 एकर 32 गुंठे, पांढरी तालुका अस्थी खंडोबा देवस्थान 35 एकर, श्रीराम देवस्थान कोयला तालुका अस्थी 29 एकर, चिखली हिंगनी कोयाड श्री राम देवस्थान 15 एकर, चिंचपूर रामचंद्र देवस्थान 65 एकर, बेलगाव खंडोबा देवस्थान 60 एकर आणि खडकत विठोबा देवस्थान 50 एकर, एकंदरीत 300 एकर जमीन हे हिंदू देवस्थानाचे जे सर्विस इनाम ज्याला सांगतो आपण ते खालसा करण्याचं काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे करण्यात आलेलं आहे। एकंदरीत 513 एकर जमीन हे जे मस्जिद असेल मंदिर असेल त्या मालकी कधीही बदलता येत नाही। हा प्रकार 2017 सालापासून सुरू झालेला आहे। त्या काळामध्ये डेप्युटी कलेक्टर शेडके होते, एन आर शेडके, त्यांनी हे खालसा करण्याचा उद्योग सुरू केल्यानंतर विधानसभेमध्ये याच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला आणि नंतर त्यांना सस्पेंड करण्यात आला होता। त्यानंतर दुसरे अधिकारी आले, प्रकाश अगाव नावाचे डेप्टी कलेक्टर, आणि 2017 पासून 2020 पर्यंत एकंदरीत देवस्थानाच्या जमीन हडपण्याचा उद्योग या आष्टीमध्ये झालेला आहे। याच्या बाबतीत 2 FIR दाखल असताना व्यवस्थित तपास झाला पाहिजे, त्यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार झाली आणि गृहमंत्री महोदयांनी एक SIT ची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्याकडे 2 गुन्हे हे त्यांनी तपास सुरू केलेले आहे। आम्ही त्यांना विनंती केली की एक पत्राद्वारे मी विनंती स्वतः केली की मौजे चिंचपूर मस्जिदच्या जागेच्या SIT मध्ये उल्लेख नाही, हे पण एक केस SIT ला दिलं पाहिजे, म्हणजे वक्फच्या जमिनीच्या केससाठी देवी निमगावच्या SIT नेमण्यात आलेली आहे। तिन्ही केस हे SIT च्या माध्यमातून ॲडिशनल SP श्री कुमावत हे तपास करणार आहे आणि निश्चित रूपाने याच्यातून सत्य जे बाहेर येणार आहे। आणि 7 देवस्थानाच्या बाबतीत हे तक्रारी श्री खाडे यांनी केलेलं आहे आणि ती तक्रार तर गृह खात्याकडे करण्यात आलेली आहे, रेव्हेन्यू खात्याकडे करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर श्री राम खाडे साहेबांनी एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडे पण हे सगळ्या 10 प्रकरणाच्या तक्रारी केलेली आहे। याच्यातून मच्छिंदर मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याचा सहभाग आहे। या सगळ्या जागा खालसा करत असताना या कॉपरेटिव्हच्या माध्यमातून जे बगल बच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले,
त्या पैशातून खरेदी खत करण्यात आला आणि त्यामध्ये तिकडचे दोन नेत्यांची नावं या ईडीच्या तक्रारीमध्ये आहे. एक भाजपचे सध्याचे आमदार सुरेश धस साहेब त्यांचे नाव आहे. त्याचबरोबर आष्टीचे माजी आमदार श्री धोंडे यांच्या नावाने पण हे तक्रार झालेली आहे. आमच्या स्पष्टपणे मत आहे की जो भारतीय जनता पक्ष हे रामाच्या नावाने राजकारण करते तो भारतीय जनता पक्षाच्या नेते प्रभु रामच्या देवस्थानची जागा हडपताय. विठोबाच्या नावाच्या देवस्थानच्या जागा हडपताय. सात मंदिरच्या ट्रस्टच्या जागा हडपून हजारो कोटी रुपयाच्या लाटण्याचा धंदा भाजपच्या माध्यमातून झालेला आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ईडी सारखी संस्था त्याच्यावर कोणीही अविश्वास दाखवत नाही. या 10 देवस्थान त्याच्यात 3 मुस्लिम लोकांचे देवस्थान आहे, 7 हिंदू देवस्थान आहे. या जमिनीचा हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे. SIT च्या माध्यमातून वक्फच्या जमिनीच्या बाबतीत हे तपास तर चालूच आहे. देवस्थानाच्या बाबतीत रेव्हेन्यू मिनिस्टरला सांगून आम्ही ते पण या SIT कडे 7 प्रकरणं सोपवावे हे पण विनंती करणार आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे देवस्थानाची जमीन आहे तो मुस्लिम देवस्थान असतील, मस्जिद दर्गा असतील किंवा वेगळे वेगळे देवाच्या नावानी ज्या जमिनी या महाराष्ट्रामध्ये आहे जे जागा हडपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, निश्चित रूपाने आम्ही हे सुरुवात केलेली आहे. आणि वक्फ बोर्डाच्या बाबतीत बरेचसे तक्रारी प्राप्त होत आहे. त्याच्या बोर्डाच्या माध्यमातून त्यांना कायद्याने सर्व अधिकार आहे. त्यांना स्पष्ट संकेत देण्यात आलेला आहे की जे तक्रारी तुमच्याकडे उपलब्ध होत आहे कागद तपासा. कोणी कितीही मोठा माणूस असेल कुणाची गय करायची नाही आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे. ही कारवाई सगळी सुरू झालेली आहे. आता सगळे कागदपत्र हे जे तक्रार आहे त्याचे परत आम्ही तुम्हाला देणार आहे. एकंदरीत FIR जे बोर्डाच्या माध्यमातून 11 झालेली त्याचे कागद मी आपल्याला देतो आहे. आणि त्याचबरोबर राम खाडे साहेबांनी जे काही सगळे दस्तावेज तो शेडके असतील आगाव असतील कसं बनावटगिरी करून या देवस्थानाचे जमीन खालसा करण्याचं काम केलं, त्या जमिनीचा फायदा राजकीय लोकांनी कसं घेतला याच्या बाबतीत जे कागद आहे ते तुम्हाला निश्चित रूपाने हे आम्ही सादर करू.